नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी संतोष मते, श्री नेमिनाथ जैन हायस्कूल चांदवड। सर्वप्रथम इयत्ता 5वीमध्ये आपण सर्व मुलांचे स्वागत आहे। इयत्ता 5वीमध्ये विविध विषयांचा अभ्यास करताना आपल्याला इतिहास हा विषय अभ्यासावयाचा आहे। इतिहास हा विषय आपण असे घडलो या शीर्षकाखाली आपल्याला अभ्यास व्हायचा आहे। बघा, इतिहास म्हणजेच काळ। आपण जर बघितलं, इतिहास एक शास्त्र आहे आणि ते शास्त्र आपण काळामध्ये मोजतो। म्हणजे इतिहास जर म्हटलं तर आपण जे बघितलेले काळ आहे, शिकलेलो जे काळ आहे, त्यात बघा इतिहासात हा म्हणजे भूतकाळ होय। इतिहास म्हणजे भूतकाळ। आपण जर इतिहासात ज्या घटना घडल्या त्या घटना आपण भूतकाळात मोजतो, म्हणून इतिहास सर म्हटलं आणि भूतकाळ यांचा जवळचा संबंध आहे। मानवाची झालेली उत्क्रांती, क्रांती आणि उत्क्रांती। क्रांती म्हणजे अचानक होणारा बदल आणि उत्क्रांती म्हणजे वर्षानुवर्ष चालत आलेला घडत आलेला बदल, त्याला आपण म्हणतो उत्क्रांती। मानवाची जी नागरी संस्कृतीपर्यंतची जी वाटचाली, मग त्या वाटचालीचा जो इतिहास आहे, घडून गेलेला जो काळ आहे पाठीमागचा, म्हणजेच जंगल, गुहा, गुहेत राहणारा माणूस तो बिल्डिंगमध्ये राहायला आला, तिथपर्यंत जो इतिहास आहे त्याला आपण इतिहास म्हणतो। मग ह्या इतिहासाचे भूतकाळातील घटनांचे अभ्यास करण्यासाठी आपण हा विषय घेतलेला आहे। आता आपल्या प्रकरण दुसरं आहे, इतिहास आणि कालसंकल्पना। इतिहास म्हटलं तर आपण बघितलं इतिहास म्हणजेच भूतकाळ। मग या भूतकाळातील ज्या काही घटना आहेत त्यांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला त्या काळाच्या संकल्पनेत बसवाव्या लागतात। म्हणजे एखाद्या विषयाचा, विस्तृत विषयाचा अभ्यास करण्यासाठी आपण त्याच्या थोडक्यात टप्पे पडून घेतो, त्या पद्धतीने इतिहासाच्या घटनांचा अभ्यास करण्यासाठी आपण त्यात काही कालसंकल्पना ठरवलेल्या असतात आणि त्या संकल्पनेनुसार टप्प्याटप्प्याने आपण त्याचा अभ्यास करतो। चला तर बघूया पाठ दुसरा, इतिहास आणि कालसंकल्पना। इतिहास आणि काल संकल्पनेमध्ये आपल्याला विविध मुद्दे बघायचे, ते मुद्दे थोडक्यात आपण विचारात घेऊ। सर्वात प्रथम जो मुद्दा आहे तो काळाची विभागणी, काळाची विभागणी आणि कालरेषा, काळाची विभागणी आणि कालरेषा। आता बघा, इतिहास म्हणजेच भूतकाळ। मग ह्या भूतकाळाची आपण काय करतो, काळाची टप्प्याटप्प्यात विभागणी करतो आणि तो काळ आपण कालरेषेवरती दाखवतो। मग त्या काळाची विभागणी कशी केली गेलेली आहे त्याचा थोडक्यात अभ्यास आणि कालरेषा म्हणजे काय याचा थोडक्यात आपण परिचय करून घेणार आहोत। दुसरा जो मुद्दा आहे, कालगणना आणि कालगणनेच्या पद्धती। मग ही कालगणना काय आणि कशी आहे आणि कशी आली आणि कालगणनेच्या पद्धती कोणकोणत्या आहे त्या आपण थोडक्यात अभ्यासणार आहोत। आणि हा तिसरा जो मुद्दा आहे त्यात इतिहासाची कालविभागणी केलेली आहे। ह्या इतिहासाची कालविभागणी कोणत्या पद्धतीने केलेली आहे ती आपण अभ्यासणार आहोत। चौथ्या मुद्द्यात कालमापनाच्या वैज्ञानिक पद्धती आणि कालनिश्चिती। ह्या कालमापनाच्या काही वैज्ञानिक पद्धती आहेत का, आहेत तर त्या कोणत्या आणि त्या कशा पद्धतीने निश्चित केल्या जातात त्या आपण अभ्यासणार आहोत। उदाहरणार्थ कार्बन 14 ही पद्धत, मग आपण तिचा अभ्यास थोडक्यात करणार आहोत। मग काळाची सर्वात प्रथम बघूया, आता सुरुवातीचा जो मुद्दा आहे तो काळाची विभागणी, काळाची विभागणी, काळाची विभागणी आणि कालरेषा। तर काळ समजून घेण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात। काळ हा अखंड असतो, काळ हा अखंड आहे, त्याचा आपल्याला कुठे खंड करता येत नाही, पण आपण आपल्या सोयीसाठी अभ्यासासाठी आपण काळाचे काय करतो, खंड पाडतो। नंतर काळ ऑलवेज कसा असतो, अखंड, आपल्या सोयीसाठी आपण त्याचं काय करतो, विभाजन। आता त्या काळाचे विभाजन करण्याच्या कोणकोणत्या पद्धती आहेत का, यावर काळ समजून घेण्याच्या पद्धती कशा आहेत त्या अवलंबून असतात त्या आपण बघणार आहोत। उदाहरणार्थ सकाळ झाली, सूर्योदय झाला, आपण म्हणतो सकाळ झाली, त्या पद्धतीने दिवस उजाडला असं देखील म्हणतो। पुन्हा सायंकाळच्या वेळेस सूर्यास्त झाला, आपण म्हणतो सायंकाळ झाली, नंतर थोड्या वेळाने अंधार पडू लागतं आणि आपण काय म्हणतो, रात्र झाली। म्हणजेच आपण ह्या संपूर्ण घटनेला काय म्हणतो, आपण एक दिवस, ह्या दिवसात
सूर्योदय झाला, सकाळ झाली आणि सायंकाळ झाली किंवा रात्र झाली, अशा दोन पद्धतीने काळाच्या काय केलेलं आपण विभागणी केलेली आहे. म्हणजे संपूर्ण जो आहे त्याला आपण काय म्हणतो, दिवस. बघा म्हणजे काळाचे विभाजन आपण काय केलेले आहे, दिवस आणि रात्र या दोन घटकांमध्ये आपण काळाचे विभाजन केलेले आहे. उदाहरणार्थ अजून दुसरं जर उदाहरण घ्यायचं झालं तर आपलं शैक्षणिक वर्ष घ्या तुम्ही, इयत्ता पाचवीमध्ये. इयत्ता पाचवीचे शैक्षणिक वर्ष दिवाळीपर्यंत प्रथम सत्र आणि दिवाळीनंतर जे असतं ते आपण द्वितीय सत्र म्हणतो. मग द्वितीय सत्रात वार्षिक परीक्षा वगैरे होते. मग अशा पद्धतीने आपण ह्या एका वर्षाचे दोन भाग केले, एक प्रथम सत्र आणि द्वितीय वर्ष. त्या पद्धतीने दिवस आणि रात्र हे एका दिवसाचे दोन भाग आहे. एकत्रितपणे आपण त्याला दिवस आणि रात्र एकत्रितपणे आपण म्हणतो दिवस. म्हणजे 24 तासात 12 तास दिवस, 12 तास रात्र, आणि ह्या 24 तासाला आपण एक दिवस म्हणतो. अशा पद्धतीने आपलं जे शैक्षणिक वर्ष प्रथम सत्र आणि द्वितीय सत्र मिळून एक पाचवी इयत्तेचं वर्ष आपण असं म्हणू शकतो. चला पुढे बघूया. आपली पृथ्वी का ठराविक गतीने स्वतःभोवती फिरते, म्हणजेच ती एक काल्पनिक आस, त्या आसाभोवती ती फिरते. उदाहरणार्थ गाडीचं चाक, बैलगाडीचं चाक असेल किंवा इतर गाड्यांचं जे चाक असेल त्यांना मध्ये एक आरी असते किंवा त्याला आस म्हणतो आपण. ते आस अडकवलेलं असतं आणि त्या आसाभोवती ते चाक फिरतं आणि आपली गाडी चालू लागते. हा जो आस येतो आपल्याला दिसतो, व्हिजिबल येतो, पण जो पृथ्वी जे काल्पनिक आसाभोवती फिरते तो आस आपल्याला दिसू शकत नाही. ती त्या काल्पनिक आसाभोवती गुरुत्वाकर्षण ह्या शक्तीने ती फिरते. मग ती स्वतःभोवती फिरते, म्हणजेच ती पृथ्वी स्वतःभोवती परिवलन करते. मग स्वतःभोवती फिरता फिरता ती कोणाभोवती फिरते, सूर्याभोवती फिरते, परिभ्रमण करते सूर्याभोवती, बरोबर. मग सूर्य हा काय, एक स्वयंप्रकाशित तारा आहे. आकाशगंगेमध्ये असे असंख्य तारे आहेत, त्यापैकी एक सूर्य, आपल्या सूर्यमालेतील सूर्य हा एक स्वयंप्रकाशित तारा, आणि त्या सूर्याभोवती इतर जे ग्रह आहे ते फिरतात आणि ते सूर्यापासून प्रकाश मिळवतात. म्हणजे सूर्यकिरण जो प्रकाश येतो सूर्यापासून निघाल्यानंतर पृथ्वीवर येतो. मग पृथ्वी कशी आहे, आपली गोल अंडाकृती, बरोबर की नाही. मग ही अंडाकृती पृथ्वी ती काल्पनिक आसाभोवती फिरत असते. ज्यावेळेस सूर्यप्रकाश पृथ्वीवरती येतो त्यावेळेस पृथ्वीचा जो भाग सूर्यासमोर असेल त्या भागावरती हे सूर्यकिरण पडतात, आणि जो भाग सूर्याच्या दिशेच्या विरुद्ध दिशेला असेल तिथे काय असेल, मग प्रकाश नसेल. प्रकाश नसला म्हणजेच काय असेल, अंधार. मग अशा ठिकाणी पृथ्वीवरती काही ठिकाणी दिवस तर त्याच्या ऑपोजिट साईडला काय असेल, रात्र असेल. मग बघा, जो भाग पृथ्वीचा सूर्यासमोर असेल त्या भागात दिवस असेल, जो भाग सूर्याच्या ऑपोजिट साईडला असेल, विरुद्ध दिशेला असेल, तिथे काय असेल, रात्र. मग पृथ्वीची स्वतःच्या आसाभोवती फिरताना एक प्रदक्षिणा पूर्ण करते, आपण त्याला काय म्हणतो, एक दिवस म्हणतो, किंवा 24 तास लागतात तिला, त्याला आपण काय म्हणतो, एक दिवस. मग सुमारे 12 तास एक जर ठिकाण असेल पृथ्वीवरचं, तेथे किती सूर्यासमोर 12 तास असू शकतो, तेथे 12 तास सूर्याचा प्रकाश पोहोचतो, 12 तास रात्र असते. मग अशा पद्धतीने दिवस रात्र मिळून एक दिवस तयार होतो. अशा प्रकारचा एक दिवस आणि एक रात्र मिळून होणाऱ्या काळाला आपण काय व्यापक अर्थाने काय म्हणतो, दिवस. मग असा एक दिवस म्हणजेच एक वार, असा एक दिवस म्हणजेच एक वार. आपण ही कालगणना, काळाची विभागणी हे बघत आहोत. त्यात आपण बघितलं की एका दिवसाची विभागणी कशी केलेली, एका दिवसाची विभागणी एक दिवस, 12 तास दिवस, 12 तासांचा एक दिवस आणि 12 तासांची रात्र मिळून एक दिवस होतो, त्याला आपण काय म्हणतो, वार. मग असे 7 वार एकत्र आले तर आपण काय म्हणतो, सोमवार ते रविवारपर्यंत 7 वार एकत्र आले तर आपण त्याला आठवडा म्हणतो, आणि हे 2 आठवडे एकत्र आले तर आपण त्याला पंधरवाडा म्हणतो, आणि 4 आठवडे एकत्र आले आपण त्याला एक महिना म्हणतो, किंवा 2 पंधरवाडे एकत्र आले त्याला एक महिना म्हणतो. असे 12 महिने झाले तर आपण त्याला एक वर्ष म्हणतो. मग असे वर्ष वर्ष असे 100 वर्ष झाले तर आपण त्याला 1 शतक म्हणतो, आणि असे 10 शतक जर एकत्र आले म्हणजे 1000 वर्ष तर आपण त्याला सहस्रक असे म्हणतो. मग अशा पद्धतीने आपण काळाची गणना करतो किंवा काळाची विभागणी करतो. काळाच्या असा विभागणीलाच आपण काय म्हणतो, एक रेषीय विभागणी. म्हणजेच काळ एका सरळ रेषेवर आपण दाखवतो. पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं, 20, 30, 40, 50, 100, 500, 1000, 1500, बरोबर की नाही. अशा पद्धतीने 2000 अशा पद्धतीने आपण ती एका सरळ रेषेने ते दाखवतो, त्याला आपण म्हणतो एक रेषीय विभागणी. आता बघा, आपल्याला बघायचं आहे इसवी सन
इसवी सनाचा काळ। आता बघा इसवी सन म्हणजे काय, आपल्या घरात जी दिनदर्शिका आहे त्या दिनदर्शिकेवरती दाखवलेलं असतं बघा इसवी सन 2020 वगैरे असं, त्या पद्धतीने बघा। आता एक रेखीय विभागणीत एका पाठोपाठ येणाऱ्या वर्षाची क्रमवार मांडणी केली जाते। आता बघा इतिहासाच्या पुस्तकामध्ये एका पाठोपाठ एक घडलेल्या घटनांचा नोंद दिलेली असते, एका वर्षात ही घटना घडली त्याच्या पुढच्या वर्षी दुसरी घडली, अशा पद्धतीने इतिहासात ते मांडलेलं असतं। त्यासाठी सर्वसाधारणपणे इसवी सनाचा उपयोग केला जातो। मग बघा आपण आपल्या घरी जी दिनदर्शिका वापरतो ती जी दिनदर्शिका आहे ती इसवी सनावर आधारलेली आहे, म्हणजे येशू ख्रिस्ताच्या स्मरणार्थ इसवी सनाची सुरुवात झाली। मराठीतील इसवी हा शब्द येशू या नावाशी संबंधित, ज्या वर्षापासून इसवी सणाची सुरुवात झाली ती इसवी सणाचं पहिलं वर्ष, त्या वर्षाची सुरुवात एक या संख्येने दाखवली जाते। नंतर जे येणारं प्रत्येक वर्ष आहे ते क्रमाने पुढे पुढे दाखवलं जातं, त्यालाच म्हणतात एकरेषीय पद्धत। आता बघा इसवी सणाच्या पहिल्या 100 वर्षाचा काळ, पहिलं शतक त्याला आपण असं लिहितो, 1 ते 100, इसवी सण 1 ते 100। तसंच पहिला सहस्रकाचा काळ कसं लिहिणार आपण, 1 ते 1000, 1 ते 1000 असं आपण लिहिलं जातं। बघा मग पुढे आता इसवी सणाचा काळ, पुढील मुद्दा इसवी सणापूर्वीचा काळ। आता इसवी सण पूर्वीचा काळ बघत असताना आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की इसवी सण केव्हापासून सुरुवात झाली, येशू ख्रिस्तांच्या जन्मापासून। मग त्यापूर्वी अगोदर जीवसृष्टी होती, मग त्या पूर्वीचा अभ्यास करताना ते आपल्याला ह्या कालगणनेत तो बसवता आला पाहिजे, म्हणून तज्ज्ञांनी इसवी सन पूर्व आणि इसवी सन असे दोन भाग पाडलेले आहेत। आता हा इसवी सनापूर्वीचा काळ म्हणजे काय ते आपण बघणार आहोत। इसवी सनाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला आपण इसवी सनपूर्व काळ असं म्हणतो, आणि त्या वर्षांची संख्या ही उतरत्या क्रमाने लिहिली जाते। उतरत्या क्रम म्हणजे 100, 99, 98, 97, 96, 95 अशा पद्धतीने ते वर्षांची गणना केली जाते। त्या काळात बघा आता इसवी सनापूर्वीच्या पहिल्या शतकाची सुरुवात, इसवी सनापूर्वीचं पहिलं शतक जर असेल तर ते कुठून सुरुवात होईल, 100 या वर्षापासून। मग 100 या वर्षापासून 99, 98, 97 असं करत करत ते 2, 1 असं पद्धतीने ते येईल। मग त्याची लिखाण आपण कसं करू, इसवी सन पूर्व 100 ते 1, इसवी सन पूर्व 100 ते 1। तसंच पहिल्या सहस्रकाची सुरुवात ही इसवी सन पूर्व 1000 या वर्षी झाली आणि ती 1 पर्यंत संपली। मग आपण त्याचे लिखाण कसं करू, इसवी सन पूर्व 1000 ते 1, इसवी सन पूर्व 1000 ते 1 अशा पद्धतीने आपण त्याचं लिखाण करू शकतो किंवा वाचन करू शकतो। मग इसवी सनापूर्वीचा कालखंड लिहिण्याची पद्धत आपण काही उदाहरणाच्या अर्थाने समजून घेऊया। आता बघा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा काळ जर बघितला तर तो येशू ख्रिस्तांच्या अगोदरचा काळ आहे, म्हणजे बघा मग हे वर्धमान महावीर आणि येशू ख्रिस्त हे गौतम बुद्ध हे येशू ख्रिस्तांच्या अगोदर अस्तित्वात होते। मग यांचा काळ कसा मोजता येईल, तर तो इसवी सन पूर्व असा मोजता येईल। मग त्यांचा वर्धमान महावीरांचा जन्म हा इसवी सन पूर्व 599 आणि त्यांचा मृत्यू इसवी सन पूर्व 527 असा झालेला आहे। तर मग आपण त्यांच्या काळामध्ये त्यांना मोजण्यासाठी इसवी सन पूर्व 599 ते इसवी सन पूर्व 527 असा उल्लेख करू। गौतम बुद्धांचाही तसंच असेल, त्यांचा जीवनकाल इसवी सन पूर्व 563 ते इसवी सन पूर्व 483 असा केला जातो। पुढील मुद्दा आहे कालगणना आणि कालगणनेच्या पद्धती। आता बघा कालगणना आणि कालगणनेच्या पद्धती, काळ आता आपण काळ मोजतो मग त्यासाठी काहीतरी युनिट एकक आपल्याला द्यावं लागतं, मग तशाच पद्धतीने आपल्याला इतिहासात कालगणना करण्यासाठी आपल्याला काहीतरी एकक द्यावं लागेल त्याला। आता कुठलीही गोष्ट घेतली आपण ती मोजण्यासाठी आपण त्याला एकक देतो, म्हणजे एखादं अंतर असेल तर ते आपण मीटरमध्ये मोजतो, छोटं असेल तर सेंटीमीटरमध्ये मोजतो, इंचमध्ये मोजतो, फूटमध्ये मोजतो। या पद्धतीने प्रत्येक गोष्टीला काय दिलेली असते, युनिट। त्या पद्धतीने ही कालगणना करण्यासाठी आपल्याला त्याला एकक द्यावं लागेल। मग त्यासाठी आपण सेकंद, सुरुवातीला जी एकक आहे ते सर्वात छोटं सेकंद, सेकंद हे कालगणना करण्याचं सर्वात छोटं लहान एकक आहे। जसं सेकंद, मिनिट, तास, दिवस,
बरोबर, आठवडा, पंधरवडा, महिना, वर्ष, शतक, सहस्रक हे काय झाले कालगणनेचे एकक झाले. आता बघा, कालगणना करण्याच्या जगभर अनेक पद्धती अस्तित्वात आहेत, त्यामध्ये इसवी सन ही पद्धत अधिक प्रचलित आहे. बघा, कालगणनेच्या सर्वसाधारणपणे संबंधित महिन्यात त्या त्या दिवसाचा क्रमांक, चालू महिन्याचं नाव आणि चालू वर्षाचा जो क्रमांक असेल तो आपण तो तारीख लिहिताना लिहितो. तारीख म्हणजे दिनांक, तारीख आणि दिनांक हे दोन्ही समान आहेत शब्द आहे. मग आता बघा, इसवी सनमध्ये समजा आपल्याला 15 जून 2020 आपण कसं लिहितो, 15/6/2020 असे क्रमांक त्या वर्षाचे, त्या महिन्याचा आणि त्या दिवसाचा तो आपण लिहितो. मग या दिवशी आपलं शैक्षणिक वर्ष सुरू झालं असं आपण म्हणतो. म्हणजे अशा पद्धतीने आपण कालगणना करतो. मग कालगणनेच्या इतरही पद्धती, इसवी सणाची सुरुवात येशू ख्रिस्ताच्या स्मरणार्थ झालेली, येशू ख्रिस्ताची सुरुवात, इसवी सणाची सुरुवात येशू ख्रिस्तांच्या स्मरणार्थ झालेली, अशा पद्धतीने हे आपण पाहिलं आहे. एखाद्या विशेष घटनेच्या स्मरणार्थ नव्या कालगणनेची सुरुवात केली जाते. आता आपण बघूया इसवी सन आणि इसवी सन पूर्व हा कालखंड कसा दिलेला आहे त्यांनी. बघा, इथे दिलंय बघा. आता बघा, इसवी सन, आता इसवी सन सुरुवात जी झालेली ती एक पासून, इसवी सनाची सुरुवात एक पासून, बरोबर. इसवी सनाची सुरुवात एक ते इसवी सन 100, इसवी सन 500, इसवी सन 1000, इसवी सन 1500, इसवी सन 2000 आणि पुढे जे असेल ती इसवी सन 2020 आजपर्यंत, बरोबर की नाही. त्याच पद्धतीने इसवी सनाच्या पाठीमागचा काळ जो असेल तो कसा धरला जातो, कसा गृहित धरला जातो, तर इसवी सन 1 ते इसवी सन पूर्व 100, इसवी सन पूर्व 100, इसवी सन पूर्व 500, इसवी सन पूर्व 1000, इसवी सन पूर्व 1500 आणि इसवी सन पूर्व 2000 अशा पद्धतीने तो एका सरळ रेषेत दाखवला जातो. त्यालाच आपण काय म्हणतो, एक रेषीय पद्धत. पुढचा मुद्दा आपण बघितलंय, समजा एखाद्या काळाची घटना, काळाची गणना एखाद्या विशेष घटनेने सुरुवात केली जाते. मग बघा, उदाहरणार्थ एखादा पराक्रमी राजाचा राज्याभिषेकाची घटना, म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांची राज्याभिषेक हा इसवी सन 1674 झाला, म्हणून मग तेव्हापासून जो सुरुवात झाली राज्याभिषेक शक, ह्या शकाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. मग त्यात बघा, आपण एक रेषीय पद्धतीने पुन्हा उदाहरण घेऊन छत्रपती शिवरायांचा जन्मकाल आपण दाखवू शकतो. त्यात बघा, जन्म हा 1630, स्वराज्याची शपथ 1645, त्यानंतर आग्र्याहून सुटका झाली 1666 आणि राज्याभिषेक 1674 आणि मृत्यू झाला 1680, अशी एक रेषीय पद्धतीवरती आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनकाल दाखवता येऊ शकतो. त्याला आपण एक रेषीय पद्धत म्हणतो. आता बघा, शालिवाहन शक आणि विक्रम संवत या भारतात प्रचलित असलेल्या कालगणना आहेत. इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी मक्केहून मदिनाला स्थलांतर केले. या स्थलांतराच्या काळापासून हिजरी या कालगणनेची सुरुवात झाली. भारतातील पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणना पद्धतीला आपण शहनशाही कालगणना असं म्हणतो. अशा पद्धतीने आपण कालगणना आणि कालगणनेच्या पद्धती ह्या अभ्यासल्या आहेत. पुढील मुद्दा आहे आपल्यासाठी इतिहासाची कालविभागणी, इतिहासाची कालविभागणी. ह्या इतिहासाची कालविभागणी कशा प्रकारे केली जाते ते बघूया आपण. आता बघा, इतिहास हे भूतकाळातील घटनांचं ज्ञान करून देणारं शास्त्र आहे. आपण अगोदर बघितलं, इतिहास आणि इतिहासाला समानार्थी शब्द आपण भूतकाळ म्हणतो. भूतकाळातील घडलेल्या घटना, होऊन गेलेला काळ त्याला आपण भूतकाळ म्हणतो. मग घटना कशा असतात, घडून गेलेल्या, आणि त्या घडून गेलेल्या घटनांचा आपण अभ्यास करतो. मग ते कुठे करतो, आपण वर्तमानात करतो. पण कोणत्या गोष्टींचा, इतिहासातल्या गोष्टींचा, त्यालाच म्हणतो आपण इतिहास. व्यापक दृष्टीने पाहता इतिहासाचा काळ आपल्या सूर्यमालेच्या उत्पत्तीपर्यंत जातो. जेव्हापासून आपली सूर्यमाला उत्पत्ती झाली तेव्हापासून जो काळ आहे तो इतिहासात म्हटला जाईल. आज आत्ता सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वी आपली सूर्यमाला अस्तित्वात आली. साहजिकच आहे, त्याच वेळेस आपली पृथ्वी देखील अस्तित्वात आली असावी. म्हणजे पृथ्वीच्या उत्पत्तीचे सुमारे 4.5 अब्ज
साडेचार अब्ज वर्षापूर्वीची आहे। मग बघा, पृथ्वीच्या उत्पत्तीपर्यंत मागे जाणारा साडेचार अब्ज वर्षाचा एवढा मोठा काळ एकदम एकदम समजून घेणं सोपे नाही, म्हणून तो टप्प्याटप्प्याने समजून घेणं आवश्यक ठरतं। त्यासाठी इतिहासाच्या काळाची विभागणी केली जाते। त्यामध्ये प्रामुख्याने दोन टप्पे मानलेले आहेत, एक प्रागैतिहासिक काळ आणि एक ऐतिहासिक काळ। म्हणजे जो सुरुवातीचा मुद्दा आहे तो आहे प्रागैतिहासिक काळ। मग प्रागैतिहासिक काळ म्हणजे कोणता काळ? बघा, ज्या काळात इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होत नाही, म्हणजे ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी कोणताही पुरावा उपलब्ध होत नाही, कोणतंही साधन उपलब्ध होत, ऐतिहासिक साधन उपलब्ध होत नाही, त्या काळाला आपण काय म्हणतो? प्रागैतिहासिक काळ। म्हणजेच प्राक म्हणजेच काय? पूर्वीचा काळ। उदाहरणार्थ पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली, सूर्यमालेची उत्पत्ती कशी झाली, या ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करण्यासाठी कोणताही पुरावा आपल्याकडे उपलब्ध नाही, म्हणून आपण तो काळ कोणता समजूया? प्रागैतिहासिक काळ। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे ऐतिहासिक काळ कोणाला म्हणतो आपण? मग ऐतिहासिक काळ म्हणजेच काय? ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी पुरावा मिळतो, ताम्रपट असतील, विविध ऐतिहासिक स्थळे असतील, शिलालेख असतील, त्यांचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला त्या कोणत्या काळात घडले ते कळतं, त्याला आपण ऐतिहासिक काळ असं म्हणतो। पुढील जो मुद्दा आहे तो आहे आपला कालमापनाच्या वैज्ञानिक पद्धती आणि कालनिश्चिती। मग कालमापन करण्यासाठी ज्या वैज्ञानिक पद्धती, कुठली गोष्ट, कुठली पद्धत जी असेल ते आपण एक त्याचं शास्त्रीय असली पाहिजे, म्हणून आपण वैज्ञानिक पद्धतीचा अभ्यास करूया आणि ती कालनिश्चिती कशी केली जाते ती थोडक्यात अभ्यासूया। बरोबर, आज कोणता वार आहे किंवा आज जर सोमवार असेल तर आपण म्हणतो आज सोमवार आहे, उद्या कोणता वार असेल मग मंगळवार, आणि काल कोणता वार असेल मग रविवार। मग अशा पद्धतीने आपण कालाची काय करतो? विभागणी करतो। म्हणजेच काल, कालचा कोणता वार असेल? रविवार। मग बघा, आता आज कोणती तारीख आहे हे आपण ठरवतो तेव्हा आपण कालगणना करतो। कालगणनेच्या अनेक पद्धती असतात हे आपण पाहिले। आता बघा, या पद्धतीमध्ये काळाची गणना ही पुढील किंवा मागील क्रमाने करता येते। म्हणजे बघा, हा जो महिना आहे तो जुलै, मग मागचा जो महिना असेल तो कोणता असेल? जून। मग जुलैच्या पुढचा महिना जो असेल तो ऑगस्ट, मग आपण म्हणतो जून जुलै। मग जुलैच्या मागचा महिना जो असेल तो जून, हे आपल्याला आपण काळानुसार सांगता येतं। तसेच पद्धतीने आज जर 9 तारीख असेल तर पुढची तारीख कोणती? 10, आणि मागील तारीख कोणती असेल? ती 8। मग अशा पद्धतीने आपण हे कालगणना करतो, मग काळाची लांबी आपण या पद्धतीने मोजतो। म्हणजे इसवी सणाचा प्रारंभ होण्यापूर्वीच्या काळात घडून गेलेल्या घटनांचा अभ्यास करताना त्यांच्या काळाचा उल्लेख आपण इसवी सणापूर्वी असं करतो। मग इसवी सणापूर्वी, बरोबर, त्यानंतर त्यापैकी काही घटनांची माहिती आपल्याला जमिनीखाली गाडल्या गेलेल्या पुराव्यांच्या आधारे मिळवता येते। तो पुरावा बहुधा वस्तू किंवा वास्तू असेल की ऐतिहासिक यांच्या अवशेषाच्या स्वरूपात असते। त्या अवशेषांच्या आधाराने हजारो वर्षापूर्वीच्या घटनांची कालनिश्चिती आपल्याला वैज्ञानिक पद्धतीने करणं शक्य होतं। आता बघा, जमिनीखाली मातीचे एकावर एक असे स्तर साचलेले असतात, माहिती आहे, काही हजारो वर्ष पृथ्वीची उत्पत्ती होऊन झालेले आहेत, अब्ज वर्ष झालेली आहेत। मग हळूहळू जमीन माती एकावर एक थर होऊन जमा होऊन एक जमिनीचा लेयर थर तयार झालेला आहे। मग हजारो वर्षे गेलेली आहेत माती थरावर थर साचत, मातीच्या थरांचा आणि त्या थरात मिळालेल्या अवशेषांचा कालखंड अमुक तारखेपासून अमुक तारखेपर्यंत असा निश्चित स्वरूपात सांगता येत नाही। अमुक इतक्या वर्षापूर्वी अशा पद्धतीने त्या काळाची मोजणी करणं शक्य असतं, म्हणून अशा पद्धतीनं कालमापनाच्या पद्धती आपण म्हणतो। कालमापन करण्यासाठी कर्ब 14 विश्लेषण, कालमापन करण्यासाठी आपल्याकडे कर्ब 14 विश्लेषण आणि काष्ठवलयांचे विश्लेषण यासारख्या विविध वैज्ञानिक पद्धतींचा उपयोग केला जातो। त्यालाच कर्ब 14 विश्लेषणाला आपण कार्बन 14 असं म्हणतो। बघा, कालमापनाच्या आधारे अवशेष आणि ज्या थरात ते सापडलेले ते मातीचे थर किती वर्षापूर्वीचे आहेत हे समजलं की त्यांचा काळ ढोबळमानाने आपण निश्चित करतो। उदाहरणार्थ एखादं मातीचं भांडे खोदकाम करताना, उदाहरणार्थ आपल्याला मोहेंजोदडो येथे सापडलेलं खोदकाम करताना सापडलेले ऐतिहासिक वस्तू, त्यावरून आपण आपला काळ
ठरवलेला आहे, संस्कृतीचा काळ ठरवलेला आहे, वैदिक संस्कृती वगैरे। त्यात बघा, मातीचं भांडं जर 5000 वर्षापूर्वीचं असं आपण निष्कर्ष काढला तर आपण ते म्हणतो की हे भांडं इसवी सन पूर्व 3000 वर्षाचं आहे। त्या संस्कृतीचा काळ इसवी सन पूर्व सुमारे 3000 वर्ष इतका आहे असे आपण सांगतो। अशा पद्धतीने इतिहासाची कालगणना आपण करतो। मग इतिहास आणि काल संकल्पना समजून घेताना आपण ह्या चार मुद्द्यांचा विशेष रूपाने अभ्यास केलेला आहे। तर थोडक्यात बघूया, हे कार्बन 14 पद्धत काय। कार्बन 14 पद्धत बघा, कर्ब 14 हे विलार्ड लिबी या शास्त्रज्ञाने मांडलेली। बघा, 1908 मृत्यू झालेला, 1980 इसवी सन। मग बघा, कालनिश्चित पद्धतीमध्ये कर्ब 14 हा वायू सर्व सजीवांच्या शरीरात असतो। कार्बन 14 हा वायू सर्व सजीवांच्या शरीरात असतो। सजीवांच्या मृत्यूनंतर त्याच्या अवशेषांमधील कर्ब 14चे प्रमाण घटत जाते। म्हणजे ज्या सजीवाचा जर मृत्यू झाला तर त्यापासून त्याच्या शरीरातील कर्ब 14 हा वायूचा नाश होण्यास सुरुवात होते। प्रागैतिहासिक काळातील लाकूड, कोळसा असेल, हाड, जीवाश्म असेल तर या वस्तूमध्ये हा वायू घटक जाऊन आत तो किती प्रमाणात शिल्लक आहे हे प्रयोगशाळेत मोजलं जातं। शिल्लक वायूच्या आधारे त्या वस्तूचे वय मोजणं शक्य होतो। एखाद्या वस्तूचे वय ठरवण्याच्या या वैज्ञानिक पद्धतीस कार्बन 14 किंवा कार्ब 14 पद्धती म्हटलं जातं। कालमापनाच्या इतर अनेक पद्धती आहेत, मात्र कार्बन 14 ही पद्धत अधिक उपयोगात आणली जाणारी पद्धत आहे। या आणि इतर कालमापन पद्धतीच्या आधारे वस्तूंचा काळ निश्चित झाला की त्या वस्तू ज्या संस्कृतीच्या लोकांनी निर्माण केल्या त्या संस्कृतीचा काळ एक रेखीय कालरेषेवर दाखवता येतो। म्हणजे आपल्याला एका त्या वस्तूचा काळ, म्हणजे ती कधी निर्माण झाली हे कार्बन 14 या वैज्ञानिक पद्धतीने समजलं की आपण एक रेषीय पद्धतीने काळ दाखवता येतो आणि त्या काळात असलेली ती संस्कृती आपल्याला दाखवता एका सरळ रेषेवर दाखवते। ते झाडाची वाढ होत असताना झाडाच्या खोडाचे एक एक वलय दरवर्षी वाढत जातं, बरोबर, एक एक राऊंड गोल। ती वलय मोजली असता झाडाचं वय आपण सहज मोजू शकतो। लाकडाच्या वस्तूचं वय मोजण्यासाठी त्याची मदत होते। या पद्धतीला काष्ट वलय कालमापन पद्धत असं म्हणतो। मग आपण ज्या दोन पद्धती बघितल्या, वैज्ञानिक कार्बन 14 आणि काष्ट वलय पद्धत, त्याचा आपण थोडक्यात अभ्यास बघितला। बघा, कर्ब 14 पद्धतीने 60000 वर्षापूर्वीपर्यंतच्या प्राचीन वस्तूंचे वय ठरवता येणे शक्य होते। ही पद्धत विलार्ड लिबी या नावाच्या शास्त्रज्ञाने शोधलेली आहे। अशा पद्धतीने आपण इतिहासात या घटकाचा अभ्यास करतो। याखाली दिलेला स्वाध्याय, तो स्वाध्याय तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे, सोडवायचा आहे। तो रिकाम्या जागा योग्य शब्द लिहा, ते तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करून समजून लिहायचं आहे। अशा पद्धतीने आपण आज इतिहास आणि इतिहासाच्या कालसंकल्पना समजून घेतल्या।